अहमदनगर महापालिका आयुक्त पंकज जावळे यांच्या सोलापुरातील घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या मार्फत बांधकाम व्यावसायिकाकडे आठ लाखांची लाच मागितल्याच्या प्रकारानंतर सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे बांधकाम व्यावसायिकाने रिकाम्या जागेत बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव दाखल केला होता बांधकाम परवाना देण्याच्या बदल्यात आयुक्त जावळे यांनी त्यांचे स्वयंसहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या मार्फत बांधकाम व्यावसायिकाकडे नऊ लाख तीस हजारांची लाच मागितली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून पंकज जावळे हे फरार आहेत पंकज जावळे यांनी यापूर्वी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काम केलं आहे जावळे हे सोलापुरात उपायुक्त म्हणून कार्यरत होते त्यांचा सिव्हिल हॉस्पिटल मागील विद्यानगर इथं तथागत नावाचा बंगला आहे त्याची तपासणी सोलापूर अँटी करप्शन विभागाच्या वतीनं केली जात आहे